नव्या फॅसिझमकडे भारताची वाटचाल सुरू आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगरे यांनी विद्यापीठामध्ये आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत केले. धर्मवादाच्या भानामतीला आजची पिढी बळी पडत असून देशात सर्जामवादी लोकांचा बोलबाला वाढला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ले वाढले असून भारताची वाटचाल सध्या नव्या फॅसिझमकडे सुरू आहे. यातून बाहेर पडण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांच्या विचाराला कृतीत आणावे लागेल असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगरे यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव निमित्त कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर बी ए चोपडे होते. यावेळी प्रकाशक महेश भारतीय, कुलसचिव डॉक्टर प्रदीप जपते, विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर सुहास मोराडे, पुष्पा धाकतोडे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर एस एस धाकतोडे लिखित थॉमस जेफरसन अँड बी आर आंबेडकर कंपॅरेटिव्ह स्टडी या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला.